नमस्कार, आपल्या सर्वांचं माझ्या युट्यूब चॅनल मध्ये स्वागत आहे. आज आपण पाहणार आहोत चिकन टिक्का मसाला यांची रेसिपी. त्यासाठी लागणारे साहित्य आहे, इथे मी 2 ते 3 चमचे लाल मिरची पूड घेतली आहे, 2 ते 3 चमचे धने पूड, थोडीशी कस्तुरी मेथी, जिरा पूड, गरम मसाला, काही खडे मसाले, स्वादानुसार मीठ. इथे मी बारीक चिरलेला कांदा घेतला, हे 2 आहेत. इथे 2 टोमॅटोची प्युरी आहे, 2 ते 3 चमचे आला लसूण पेस्ट, 2 चमचे दही आणि 500 ग्रॅम चिकन. आता आपण चिकनला मॅरिनेट करूया. यामध्ये आपण 2 चमचे दही टाकणार आहोत. थोडेसे मीठ, 1 चमचा धने पूड, थोडस जिरे पूड, 1 चमचा गरम मसाला, 1 छोटा चमचा लाल मिरची पूड, 1 मोठा चमचा आलं लसूण पेस्ट, 1 थोडीशी कस्तुरी मेथी. हे सर्व आपण व्यवस्थित मिक्स करून घेऊयात आणि या चिकनला अर्ध्या तासासाठी मॅरिनेट करायला ठेवूयात. आता आपण चिकन टिक्का मसाला बनवण्यासाठी त्यासाठी जो मसाला लागतो तो रेडी करणार आहे. इथे मी 2 मोठे कांदे बारीक चिरून घेतले आहेत, 2 टोमॅटोची प्युरी आहे. आता आपण कृतीला सुरुवात करूया. एका कढईमध्ये मी 2 टेबलस्पून बटर घेतला आहे. तुमच्याकडे जर ते अवेलेबल नसेल तर तुम्ही तेल घेऊ शकता. आता आपण यामध्ये खडे मसाले घालूया. आता बारीक चिरलेला कांदा, कांदा आपल्याला लाईट ब्राऊन होईपर्यंत परतायचा आहे. आपला कांदा लाईट ब्राऊन झालेला आहे. आता आपण यामध्ये मसाला टाकूया. 1 चमचा आलं लसूण पेस्ट, 1 थोडीशी हिंग, धने पूड, 1 थोडासा गरम मसाला, लाल मिरची पूड. आता आपण हे व्यवस्थित मिक्स करून घेऊयात. आता आपण यामध्ये टोमॅटोची प्युरी ऍड करणार आहोत. व्यवस्थित मिक्स करूया. याला आपण तोपर्यंत शिजवायचं आहे जोपर्यंत त्याचं तेल सुटत नाही. आता आपण यामध्ये मीठ ऍड करूया. आता याला आपण व्यवस्थित शिजवून घेऊया. यामध्ये चांगला बॉईल आलेला आहे, तुम्ही पाहू शकता. आपल्याला याला अजून छान शिजवायचं आहे, त्यासाठी आपण इथं थोडंसं पाणी घालूया. आणि यावर झाकण ठेवून शिजवूयात. कव्हर करून आपण याला शिजवून घेऊया. तुम्ही पाहू शकता आपली ही ग्रेव्ही छान रेडी झाली आहे. आता आपण यामध्ये काजूची पेस्ट टाकणार आहोत. ती ऑप्शनल आहे, तुम्हाला जर आवडत असेल तर तुम्ही टाकू शकता. आता आपण यामध्ये कोथमीर आणि कस्तुरी मेथी घालूया.
हे व्यवस्थित मिक्स करूया. आणि याला अजून 2 ते 3 मिनिट झाकून वाफ देऊया. आपले चिकन व्यवस्थित मॅरिनेट झाला आहे तुम्ही पाहू शकता. आता आपण या कढईमध्ये 2 ते 3 चमचे बटर घेतला आहे, तुम्ही ऑइल ही घेऊ शकता. आता आपण हे चिकन या बटर मध्ये जस्ट फ्राई करून घेणार आहोत, मॅरिनेट केल्यामुळे हे लवकर शिजते. आता आपण हे चिकन यामध्ये टाकूया. तुम्ही पाहू शकता बटर मध्ये टाकल्या टाकल्या चिकनला बॉईल येतोय छोटा. आता आपण हे यामध्ये चांगलं परतून घेणार आहोत. त्याला झाकण देऊन परतू शकता तुम्ही लो फ्लेमवर. आता आपण याच्यावर झाकण ठेवूया. आता आपण हे चिकनला परतूया. थोडस तुम्ही पाहू शकता हे शिजलेलं आहे. फक्त आपल्याला यातलं जे पाणी आहे ते आता हटवायचं आहे. आता आपल्याला यामधलं पाणी हटवायचं आहे, तर थोडं झाकण मारून परत एक वाफ देऊया. तुम्ही पाहू शकता यामधलं जे काय थोडस एक्स्ट्रा वॉटर ऑइल होतं हे आटलं आहे आणि आपलं चिकनही व्यवस्थित शिजलेलं आहे तुम्ही पाहू शकता. आता आपण याला थोडस हाय फ्लेमवर परतून घेऊया. आता आपण फ्लेम ऑफ करूया. आता आपण यामधला पीस घेऊन टिक्क्याचं टेक्स्चर देण्यासाठी गॅसच्या फ्लेमवर धरूया. एक आधी आपण टूथपिकच्या साह्याने एक पीस घेऊया आणि तो आपण गॅसच्या फ्लेमवर धरूया, जेणेकरून ह्याला एक स्मोकी टेक्स्चर येईल. अशा प्रकारे आपण सर्व पीसला हे टेक्स्चर देणार आहोत. अशा प्रकारे आपण सर्व चिकन गॅसच्या फ्लेमवर टिक्क्याचं टेक्स्चर देण्यासाठी भाजून घेतला आहे. तुम्ही पाहू शकता खूप सुंदर असा आलेला आहे. आता आपण जो मसाला रेडी केलेला त्यामध्ये हे चिकनचे पीस ऍड करूया. आणि याला एक वाफ देऊया. आपण याला 2 मिनिटं वाफ दिली आहे. तुम्ही पाहू शकता आपला चिकन टिक्का रेडी आहे. आता आपण हे सर्विंग बाउल मध्ये काढूया. अशा प्रकारे आपला टिक्का रेडी झाला आहे. जर तुम्हाला माझी ही रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, सबस्क्राईब करायला विसरू नका.